ही कहाणी आहे एका कुटुंब प्रमुखाची, जो साऱ्या समाजालाच आपलं कुटुंब मानतो. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच त्याचा ध्यास. निजामशाहीनं पिळलेली दुष्काळाची झळ आणि अज्ञानाच्या विळख्यात असलेल्या आपल्या भागाला सावरण्यासाठी एक विकास पुरुष गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ झटतो आहे. ही कहाणी आहे अशा युगपुरुषाची. संघर्षातून आणि कल्पनेतून दूरदृष्टीनं या समाजपुरुषानं समाजाला विकासाची एक नवी दिशा दिली. ही कहाणी आहे अशा तपस्वीची, मराठवाड्यातील एका भाग्यपुरुषाची. ही कहाणी आहे अंकुशराव टोपे यांची. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. कष्टाने कर्माने अनसहकाराने, कष्टाने कर्माने अनसहकाराने, या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे, या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. थोरा मोठ्याचे संस्कार मला, थोरा मोठ्याचे संस्कार मला, रावापेक्षा रंक भला छोट्या नाही दूर केला. संयम निष्ठा शिस्तीचा जीवन भर धडा गिरविला. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. नमस्कार मंडळी. काय लहानपणापासून पोहण्याची आवड असल्यानं अंकुशरावांनी एकदा गोदावरीत पोहण्यासाठी उडी मारली. आता उडी मारली खरी, परंतु पाण्याचा अंदाज चुकला. नदीच्या मध्यभागी आल्यावर थकव्यामुळे त्यांचे हातपाय गळले, मनात भीती वाटायला लागली. परंतु हिंमत सोडायची नाही असा निश्चय केला मनाशी, आणि पुन्हा एकदा त्यांनी उसंडी मारली आणि सर्व ताकदीनिशी नदी पार केली, गोदेवर विजय मिळवला. पण ही घटना अंकुशरावांच्या जीवनात निर्णायक वळण देणारी ठरली. जीवनातील ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा सुद्धा त्यांना या प्रसंगातून मिळाली. प्रेत सावधान, प्रेत तीन दिन में दया जाएगा, दया बन, प्रेत आगे से देख. माझं जन्मगाव पाथरवाला बुद्रुक असल्यामुळं माझं प्राथमिक संपूर्ण शिक्षण तिसरीपर्यंत माझ्या गावातच झालं, आणि त्यानंतर वडिलांनी खूप लांबचा विचार करून जालन्याला चौथीपासून आम्हाला शिकायला टाकलं. मी, माझे मोठे भाऊ, माझ्या आत्याचे दोन मुलं आणि आत्या, अशा पद्धतीनं आम्ही तिथं घर केलं. आणि साधारण चौथीपासनं तर नववीपर्यंत हे संपूर्ण शिक्षण जालन्याच्या गव्हर्मेंट मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर पुन्हा मॅट्रिक हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष असल्यामुळं आम्ही जालन्याला शिफ्ट झालो, आपलं औरंगाबादला शिफ्ट झालो. काय बघितलं का? शिस्तबद्धता आणि समर्पणाची भावना अंकुशरावांच्या जीवनात विद्यार्थी दशेतच होती. मला पहिल्यापासून शिस्तीचं एक भयंकर वेड होतं, आणि त्या काळात मी NCC मध्ये माझा प्रवेश घेतला. NCC मध्ये त्या काळात स्वेच्छेनं प्रवेश होता. नंतर NCC ही कंपल्सरी झाली, पण त्या काळात ज्यांची इच्छा आहे त्यांनीच जावं, आणि त्यामुळं आम्ही त्यातले काही लोक स्वेच्छेनं प्रवेश घेतला. आणि पहिले 3 वर्ष NCC मध्ये अत्यंत शिस्तबद्ध कॅडेट या नात्यानं मी काम केलं, आणि माझी प्रगती होत होत मी सार्जंट
म्हणजे प्लॅटूनचा कमांडंट या पदापर्यंत माझं प्रमोशन झालं. मिलिटरीचे चांगले लोक आम्हाला शिकवायला असायचे. चांगला ड्रेस, चांगलं एकूण वातावरण, कशा पद्धतीनं शिस्त मेंटेन करायची, हे सगळे धडे मला एन सी सीमध्ये मिळाले आणि ते माझ्या जीवनात पुढं मला अतिशय चांगले काम आले. एन सी सीतील सर्वोच्च परीक्षा म्हणजे सी सर्टिफिकेट परीक्षा अंकुशराव उत्तीर्ण झाले आणि देशसेवेच्या भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. माझं मॅट्रिक हे तिथल्या गव्हर्मेंटच्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये झाल्यानंतर मी अतिशय चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालो आणि मिलिंद कॉलेजमध्ये पी यू सीला मी तिथं ॲडमिशन घेतलं. माझ्या त्याच कॉलेजमध्ये एअरफोर्सचं ॲडमिशनचं ऑफिस होतं. मी एअरफोर्सचं ॲडमिशन करता माझा एक फॉर्म आणला होता आणि तो भरून वडिलांच्या सहीला आम्ही गेलो होतो. वडिलांना मी फार मनातून घाबरत होतो. त्यांच्यावर त्यांचा माझ्यावर नैतिक अतिशय मोठा प्रभाव होता आणि मी परस्परनं सही मागता मी कुणाला तरी पाठवलं पण वडिलांनी त्या फॉर्मवर सही करायला इन्कार केल्यामुळं मी एअरफोर्समध्ये जाऊ शकलो नाही. अन्यथा मी एअरफोर्समध्ये सुद्धा माझी जाण्याची इच्छा होते. एवढं मी शिस्तप्रिय किंवा शिस्तीला बांधलेला एक कार्यकर्ता आणि नागरिक आहे हे या निमित्तानं मुद्दाम मी सांगू इच्छितो. पी यू सीनंतर गव्हर्मेंटच्या शासकीय कॉलेजमध्ये मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं आणि संपूर्ण बी एस सी गव्हर्मेंटमध्ये चांगल्या मार्कानं पास केल्यानंतर एम पी लॉ कॉलेजमध्ये मी लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. चीनची माजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे मित्रांनो. बदमाश साले, अरे हिंदी चिनी भाई भाई म्हणत आपली जमीन हडपायला निघाले. अरे जाऊ दे अंकुश, काय बदमाशी करायची ती करू दे त्यांना. आपले जवान ना शर्थीने सीमेवर लढतात आणि विजय आपलाच होणार आहे. अरे अंकुश, बरं आठवलं, तू जी डॉक्टर काब्दे बरोबर मराठवाडा विद्यार्थी सहाय्य मंडळाची स्थापना केली होती ना, त्याचं कौतुक होते सर्वत्र बघ. मला कौतुक नकोय मित्रा, गरजू विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल याचाच विचार करतोय. खरंच अंकुश, तुझी इतरांबद्दलची तळमळ पाहून तू विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष शोभतोस. शोभतोस म्हणजे काय? विद्यार्थी संस्थेच्या प्रेसिडेंट पदाची निवडणूक आली आहे तोंडावर आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय की तुला इलेक्शन साठी उभं करायचं आहे ना तयारी तुझी. हो, निवडणूक लढवावीच लागेल. प्रसंग असा की संपूर्ण उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी हे सगळे जिल्हे एकत्र आले आणि त्या काळात औरंगाबाद हा एकच जिल्हा होता, जालना झालेला नव्हता. वर्सेस औरंगाबाद, वर्सेस चारही जिल्हे, असं हे मोठं तुंबळ असं युद्ध म्हणावं असं अटीतटीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये प्रावीण्यानं मी संपूर्ण आमच्या औरंगाबाद जालन्याच्या विद्यार्थ्यांच्या सहमत होऊन एकमतांच्या फरकानं लॉ कॉलेजला अध्यक्ष म्हणून निवडून आलो. बघा बघा बघा, आमच्या अंकुशरावांची जिद्द बघा. आमच्या अंकुशरावांनी शेवटी प्रेसिडेंट पदाची बाजी मारली. निवडणूक काही सोपी नव्हती पण आमच्या अंकुशरावांच्या जिद्दी ठोशानं समोरच्याला शेवटी धूळ चारली आणि अंकुशरावांचे नेतृत्व गुण या निवडणुकीतच सिद्ध झाले. आणि एवढ्यावरच अंकुशराव थांबले नाहीत तर मराठवाड्यातल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. त्यामुळे अंकुशराव या काळातच सामान्यांच्या गळ्यातले ताईत बनले. निवडून आल्यानंतर त्या काळात महाराष्ट्राचे आपल्या आंध्राचे मुख्य जे जस्टिस होते एकबोटे यांना मी त्या काळामध्ये माझ्या कॉलेजला मुख्य पाहुणे या नात्यानं बोलावलं होतं आणि त्यांचा अतिशय चांगला कार्यक्रम आमच्या गॅदरिंगमध्ये घेण्याचा प्रयत्न करून एक सक्सेसफुल अध्यक्ष म्हणूनसुद्धा मी माझी कारकीर्द त्या काळामध्ये यशस्वी केली होती. LLB झाल्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली औरंगाबादला आणि औरंगाबादच्या सगळ्या कोर्समध्ये अतिशय कमी वेळात प्रावीण्य मिळवून मी अतिशय चांगली प्रॅक्टिस सर्व पद्धतीनं जो जो क्लायंट मी माझ्याकडे यायचा त्याला मी कधीही त्याचा विश्वासघात केला नाही.
पूर्ण विश्वासानं अभ्यास करून त्याची केस मी लढवली आणि त्यामुळं माझ्या केसेस वाढत गेल्या आणि मला अतिशय चांगला वकील असा दर्जा मला मिळाला. काय सांगू साहेब, म्हणजे आम्हाला अक्षरशः जगणं मुश्किल झालंय आणि आम्ही तरी आता कोणाकडे जाणार, आपल्याशिवाय कोण आहे आम्हाला, नाही का बोला. वकील साहेब, आमच्यावर फारच अन्याय होतोय हो, तुम्हीच आता देवासारखे आहेत आम्हाला. काका असं का म्हणताय आपण, हे तर माझं कर्तव्यच आहे. खर तर अन्यायाची चीड मलाही येते, आता तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही याची खात्री बाळगा. खात्री तर आहेच साहेब. अहो आम्हीच काय साऱ्या पंचकृषीत तुम्ही गरिबांचे कैवारी म्हणून तुमची ओळख आहे, तुमची तळमळ कळते आम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते, तुम्ही निश्चिंत राहा. साहेब मग आम्ही निघू. हो बर, येतो या. आमचे वकील साहेब, गरिबांबद्दल त्यांना खूप कळवळा बरं का, म्हणजे फीचे पैसे आहेत की नाहीत ते कधीही बघणार नाही, मात्र गरिबांना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर. दिवसातून 4-5 तास केसचा अभ्यास करणारा हा विद्वान औरंगाबाद कोर्टामध्ये नेहमीच अशिलांना न्याय मिळवून द्यायचा, त्यामुळे अंकुशरावांचा वकिली व्यवसाय चांगलाच रुजलाय या भागामध्ये. त्यामुळेच अख्ख्या मराठवाड्यात विद्वान आणि अभ्यासू वकील म्हणून त्यांचा लौकिक वाढलाय बघा. मी साधारणपणानं 72 पर्यंत 64-72 औरंगाबाद जालना अंबड या सगळ्या कोर्टांमध्ये काम केलं, सेशन केसेस लढवल्या, रेव्हेन्यूमध्ये रेव्हेन्यू ट्रिब्युनलला काम केलं आणि एक यशस्वी वकील या नात्यानंसुद्धा माझं त्या काळामध्ये मी नाव झालेलं आहे. मला पुस्तकांची भारी आवड असायची, जे जे काही माझं इन्कम असायचं त्यातले 4-5 हजार रुपये मी दर महिन्याला माझ्या लायब्ररीमध्ये लॉ कॉलेजच्या भर घालीत होतो आणि माझी लायब्ररी ही नंतरच्या काळात फार मोठी झाली होती, जी नंतर मी माझा पुतण्या संभाजी टोपे याला मी ती संपूर्ण देऊन टाकली. या पद्धतीनं पुस्तकांचा सुद्धा प्रचंड नाद असायला असलेला मी एक वकील होतो. तरुण अंकुशरावांनी वकील सुरू केली, तशी घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींची अंकुशरावांचे 2-4 हात करावे, आईला सून आणि आजीला नासुनीचं सुख मिळावं यासाठी लगबग सुरू झाले. पण काळाचा महिमा बघा, अंकुशरावांचे हात पिवळे होण्याआधीच त्यांच्या लाडक्या आजीला देवाज्ञा झाली. आजीचे आशीर्वाद अंकुशरावांप्रमाणेच तिच्या नासुनेच्या डोक्यावर पडायचे प्रत्यक्षात राहूनच गेलेत. अतिशय करारी व्यक्तिमत्व असलेली आणि अतिशय तेजपुंज अशा ह्या व्यक्तिमत्व होतं, पण यांचं नातवावर आमच्यावर खूप प्रेम होतं. आमच्यावर खूप प्रेम करायच्या, आम्हाला खूप गोष्टी सांगायच्या. अजूनही त्यांच्या गोष्टी जर आम्ही सांगितल्या तर आम्हाला त्या विसर पडत नाही, इतक्या गोष्टी, पण अर्थपूर्ण गोष्टी. त्यामधून मनोरंजन तर व्हायचं पण त्यातनं अनेक अर्थ निघायचे अशा पद्धतीच्या गोष्टी आम्हाला त्या सांगत होत्या. आणि एक चांगल्या आजी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीच्या त्या करारी होत्या. एवढ्या करारी होत्या की कधीकधी आमच्या वडिलांचं त्यांचं भांडणसुद्धा व्हायचं, विकोपाला जायचं. एवढ्या पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व असलेली त्या बाई होत्या आणि निश्चित आम्हाला त्यांचा रास्त अभिमान होता. अतिशय वार्धक्यामुळं वयाच्या 80-85 व्या वर्षी निधन झालं होतं आणि त्या आम्हाला सगळ्यांना सोडून गेल्या होत्या. ऐकलं का अंकुशरावांसाठी आबासाहेब निंबाळकरांच्या पुतणीचं स्थळ आलंय सांगून. आबासाहेबांच्या पुतणीचं म्हणजे निवृत्तीराव निंबाळकरांची मुलगी होय. वय तीच ती. वय वय, ऐकलंय मी तिच्या बद्दल, लय गुणी मुलगी आहे म्हणतात. हो ना, आपल्या अंकुशरावांना सुद्धा पसंत पडेल ती. महत्वाचं म्हणजे आबासाहेबांचा खास आग्रह अंकुशरावांसाठी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विनायकराव पाटील स्वतः जातीने कार्यात भाग घ्यायला लागले त्या. मग चांगलंच आहे की अंकुशरावांना पसंत असेल तर विचार करायला काय हरकत आहे. मग काय, लगेच सांगावं धाटक औरंगाबादला.
म्हणजे पुढली बोलणी करायला बरं. बर 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 वय वय आजच निरोप पाठवते वय औरंगाबादला. आणि पुढची बोलणी आता तुम्ही बी की नाही अहो लग्नाची. आणि एक सांगतो या लग्नात मान पान हुंडा या प्रथा आपल्याला अजिबात मान्य नाहीत. हे लग्न अगदी साध्या पद्धतीने व्हायला पाहिजे. काय आजच सांगावा धाडते औरंगाबादला. अंकुशरावनं म्हणावं जरा वकिलीच्या कामात न सवड काढा आणि लग्नाकडे लक्ष द्या स्वतःच्या. ती मुलगी बघून घ्या म्हणावं. येऊ का? बर. सर्जीराव नगरून आबासाहेब निंबाळकर यांची पुतणी यांचं स्थळ आमचे जवळचे मध्यस्थ नामदेवराव थोटे हे घेऊन आले आणि त्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आबासाहेब निंबाळकरांच्या बंगल्यामध्ये यशवंत कॉलनीमध्ये झाला. माझे वडील बंधू मी नामदेवराव थोटे आणि अजून काही प्रमुख सहकारी बरोबर होते आणि त्यानंतर मुलगी पाहिल्यानंतर मुलगी पसंतीचा सुद्धा होकार सर्वांनी मिळून आम्ही चर्चा करून दिला आणि त्यानंतर आबासाहेब निंबाळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आणि विनायकराव पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आणि हे दोघंही नेते त्या काळामध्ये त्यांच्या सहकाऱ्याबरोबर आमच्या गावी वडिलांकडं हे लग्न जमवण्याला आले. त्या काळामध्ये मंत्र्यापेक्षाही प्रदेशाध्यक्षाला अतिशय महत्त्व होतं आणि एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये येत आहेत आपल्याला स्थळ सांगून येत आहेत हीच खऱ्या अर्थानं अत्यंत जमेची बाजू होती. आणि मग कुठल्याही प्रकारे हुंड्या आणि इतर गोष्टीचा चर्चा न करता आमच्या वडिलांनी या लग्नाला संमती दिली आणि याच ठिकाणी गावामध्ये हे लग्न अंतिम झालं. 5 एप्रिल या 1967 या तारखेला माझं लग्न नगरला आबासाहेब निंबाळकरांनी अतिशय थाटामाटामध्ये पार पाडलं. स्वतः विनायकराव पाटील राज्यातले अनेक मंत्री हे लग्नाला उपस्थित होते. हे बघा शास्त्री उद्या मी जाणार तालुक्याच्या कामाला. मला यायला उशीर होईल तेव्हा मळ्यावरच्या सगळ्या कामाची देखरेख करायची. चालेल. परवा दिवशी फवारणी करायची आहे ती माणसं बघायची नांगरणीची माणसं बघायची. नमस्कार. अरे श्रीमंतराव या 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 बऱ्याच दिवसांनी आठवण काढली आमची. राम राम बाप्पा. राम राम राम. बस राम राम. हो शास्त्री जरा चहाच बघा मंडळी आले. जी मालक. बोला पांडू आता कसं काय येणं केलं? बाप्पा कापसाला भाव नाही यावर्षी. कसा मिळणार? अहो गावच्या पुढाऱ्यांनी शासनाकडे प्रश्न तर मांडायला पाहिजेत. नाही नाही पण प्रश्न मांडण्यासाठी अभ्यास तर पाहिजे. तुमचं म्हणणं काय? काय करणार गावात लाईट नाहीत रस्त्याची अवस्था तर एकदम बिकट झाली. कालच बैलाचा पाय मोडला चिखलात रुतून. दात मागायची तर कुणाकडे मागायची? आपल्याशिवाय आहे कोण आम्हाला? म्हणूनच म्हणतो बाप्पा आपण राजकारणात वर गेलंच पाहिजे नाहीतर तुमच्या शिवाय कोण बघाल आम्हा गरीब मंडळीला. मंडळी हे राजकारण आता काय आपला खेळ नव वय झालं आमचं. अरे ताज्या दमांच्या नवीन पोरांचं काम. एक सुचवू का? अंकुशरावांना धाडा राजकारणात. तुम्हाला काय वाटतंय श्रीमंतराव आम्ही असा विचार केला नसेल? अहो आम्ही अंकुशरावांना लई वेळा सांगितलंय की वकील सोडा गावाकडे या गावाच्या राजकारणात लक्ष द्या. आणि समजा आमचा अंकुशराव परत आला त्याने राजकारणात लक्ष घातलं तर आपल्या भागाला त्यांच्या शिक्षणाचा उपयोगच होईल की फायदा होईल का नाही विकास होईल का नाही. आता या गावातलं जुनं नेतं एवढी वर्ष सत्ता भोगत्यात तरी गावाच्या परिस्थितीत काय फरक पडलाय का? काहीच नाही हो हाय तसं हाय. ते अण्णासाहेब नाहीत का राजकारणातला मातब्बर खिलाडी तालुक्यावर लय दहशत आहे त्यांची. ते बघूया मैदानात पण आधी आमचा अंकुशराव तर तयार व्हायला पाहिजेत. पण मंडळी यावेळी मात्र मी अंकुशरावांच्या तिकिटाचा जोरदार आग्रह धरणार आहे. काय होईल ते होईल. बर येतो आम्ही. चला येतो. राम राम.
आता रावसाहेबांनी सुद्धा रणशिंग फुंकलाय बरं का. अंकुशरावांनी सुद्धा वडिलांचा शब्द मोडला नाही. वडिलांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सरळ अंबड विधानसभा मतदारसंघात तिकिटाची मागणी केली यशवंतराव चव्हाण साहेबांकडे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा अंकुशरावांसारख्या उच्च शिक्षित तरुणांची गरज होतीच राज्याचा गाडा चालवण्यासाठी. पण अंकुशरावांनी आमदारकीच्या तिकिटाची मागणी काय केली इकडे अंबड तालुक्यात सत्ताधीशांना तर धक्काच बसला का हो. गावागावात तर सगळ्या चर्चेला उधाण आलं. काय मोठं धाडस केलं अंकुशरावांनी असे शब्द सामान्य लोकांच्या कानावर पडायला लागले, तोंडातून बाहेर पडायला लागले. काय मातब्बरांच्या विरोधात तिकीट मागणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं त्यावेळी. परंतु अण्णासाहेबांच्या दबावामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांची शिष्टाई काही कामी आली नाही. शेवटी अंबड विधानसभेचं तिकीट पुन्हा एकदा अण्णासाहेबांनाच मिळालं. जनसामान्य निराश झाले, म्हणू लागले आपला विकास पुन्हा एकदा लांबला बघा. त्या सुमारास 1967 साल उजाडलं, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आमचे वडील आम्ही ज्यांना बाप्पा म्हणून म्हणायचो, ज्यांच्या समोर उभा राहायची आमची कधी हिंमत होत नव्हती, कधी या माझ्या जीवनामध्ये अजून आठवत नाही की मी अर्धा ते पाऊण ताससुद्धा त्यांना कधी बोललो आहे. परंतु त्यांची मनस्वी इच्छा होती की अंकुशरावनी तिकीट मागावं विधानसभेचं, आणि मी तिकीट मागितलं. आणि म्हणता म्हणता माझ्या तिकिटावर संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या तिकिटाची चर्चा सुरू झाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतराव दादा यांना मी भेटलो आणि त्यांची मनस्वी इच्छा होती की हे तिकीट मला मिळावं, कारण मी तरुण होतो, सुशिक्षित होतो, बहुजन समाजातला होतो. आणि त्या काळातले दादाचे वाक्य मला आठवतात की आम्हाला अंकुशाची गरज आहे. चव्हाण साहेबांनी खूप जवळकीनं आपुलकीनं प्रश्न विचारले. मला असं वाटलं की हे तिकीट मिळेल, परंतु दुर्दैवानं त्या काळातले महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठा करून पुन्हा अण्णासाहेब उढान यांनाच विधानसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर लगेच आलेल्या जिल्हा परिषदेत मात्र आबासाहेब निंबाळकर यांच्या आग्रहामुळं अण्णासाहेब उढानचा विरोध पत्करून विनायकराव पाटलांनी मला औरंगाबाद जिल्हा परिषदेमधून विधानसभेचं, आपल्या जिल्हा परिषदेचं, शहागड जिल्हा परिषदेचं तिकीट मला दिलं आणि हा संघर्ष सुरू झाला. यामध्ये मी नवीन तरुण LLB झालेला एक वकील, अण्णासाहेब उढान त्या काळात आमदार, मागचे सभापती, करतुम करतुम असं त्यांचं कर्तृत्व, अनेक मोठे लोक त्यांच्या मागं, आणि त्यांनी पूर्णपणानं मला अंतर्गत विरोध करून पाडण्याचा प्रयत्न केला. सर्व ठिकाणी त्यांचे लोक माझ्या विरोधात फिरत होते, ते सत्तेवर होते, त्यांचे लोक माझ्या विरोधात होते. मी नवीन होतो, पक्षाचं तिकीट होतं, पण मी सुद्धा चिवटपणानं शहागड ते भादलीपर्यंत झुंज दिली. गोदाकाठ सगळा माझ्या बाजूनं उभा राहिला आणि अण्णासाहेबचा उडाणाचा प्रचंड विरोध असतानासुद्धा पहिली निवडणूक मी अतिशय मताधिक्यानं जिंकली आणि या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून पहिल्यांदाच 1967 मी निवडून आलो. आणि 67 ते 72 या काळात मी जिल्हा परिषदेमध्ये एक शिकलेला वकील झालेला बहुजन समाजातला एक सदस्य या नात्यानं प्रचंड काम केलं. टाकले मग पाऊलं, टाकले मग पाऊलं, टाकले मग पाऊलं, वडिला मागून शिकून सवरून शिस्तीचा राखूनी बाणा, शिस्तीचा राखूनी बाणा, वाहिला जन्म जन सेवेला हो जी 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 जी, वाहिला जन्म जन सेवेला हो जी 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 जी, वाहिला जन्म जन सेवेला हो जी जी. माणिकराव दादा पालोदकर जे माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. अत्यंत चिकाटीचा, थोडं शिकलेला, पण एक जबरदस्त प्रशासन असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांची माझी रास अतिशय वयाचा फरक असताना जुळली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक काही चांगलं काम मला करता आलं याचा मला रास्त अभिमान आहे. थोरा मोठ्याचे संस्कार मला, थोरा मोठ्याचे संस्कार मला, रावापेक्षा रंग भरा, छोट्या नाही दूर केला.
भला गावापेक्षा रंक भला खोट्या नाही दूर केला संयम निष्ठा शिस्तीचा जीवन भर धडा गिरविला वचनबद्ध आहे मी वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे मी वचनबद्ध आहे